अमरावती जिल्ह्यातील कोरोना स्थिती लक्षात घेत पालकमंत्री तथा महिला व बाल विकास राज्यमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी जिल्हाधिकारी संबंधित सर्व विभागाची बैठक घेऊन विविध निर्देश दिलेत। अमरावती जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने लॉकडाऊन करणे अत्यावश्यक झाले। संक्रमितांची संख्या वाढ रोखण्यासाठी अमरावती महापालिका क्षेत्र व अर्जुनपूर नगरपालिका क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात येत असून 22 फेब्रुवारीच्या रात्री 8 पासून 1 मार्चच्या सकाळी 6 पर्यंत तिथे संचारबंदी लागू असेल। वैद्यकीय व जीवनावश्यक सेवांना यातून सूट दिली आहे। कोरोना साथीवर मात करण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागतोय। नागरिकांनी दक्षता त्रिसूत्रीचा अवलंब करून कोरोनावर मात करण्यासाठी सहकार्य करावे असं आवाहन त्यांनी केलं। महापालिका पोलीस वाहतूक शाखा यांनी संयुक्त मोहीम राबवून नियम भंग करणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी। जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्यांना सेवा सुरू राहतील, मात्र तिथेही गर्दी टाळण्यासाठी वेळेची मर्यादा राहील। संचारबंदीचा भंग करणाऱ्यांवर वेळीच कारवाई व्हावी असे निर्देशही त्यांनी दिले। वाढलेले असल्यामुळे तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे की आम्ही 2 तासांपासून इथे मीटिंग मध्ये आहोत आणि सातत्याने प्रशासन आणि शासन हा प्रयत्न करत आहे की ह्याला कसं कंटेन करता येईल। त्या अनुषंगानं मागच्या 2 तासाच्या मीटिंग मध्ये जे काही ठरलं ते मी आपल्याला सांगू इच्छिते। लॉकडाऊन करायची इच्छा आम्हाला कोणालाच नव्हती, पण आता आमच्यापाशी पर्याय उरलेला नाही। या ठिकाणी अमरावतीमध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये 7,000 केसेस होत्या। आज हयात आपण 7,000 वर गेलेलो आहोत। आपण आपला जो पीक पिरियड होता स्पाईकचा तो देखील या ठिकाणी त्याच्या पलीकडे आपण गेलेलो आहोत। त्याच्यामुळे आम्हाला लॉकडाऊन करावं लागणार आहे। उद्या संध्याकाळपासून जीवनावश्यक वस्तू जर सोडल्या तर बाकी सगळ्या गोष्टी पुढच्या 1 आठवड्यासाठी बंद ठेवण्यात येणार आहेत। आणि जर लोकांनी ऐकलं नाही तर त्याच्यानंतर ऍब्सोल्यूट लॉकडाऊन करण्याची वेळ आमच्यावर येईल। प्रतिनिधी रामचंद्र मुंदाने सह आधार न्यूज अमरावती। अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आधार न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।